आता ही घटना देवळाली कॅम्पमध्ये घडली. आता या घटनेत विशेष काय आहे ते पहा. प्रत्येक प्राण्यांना जीव असतो आणि ते आपल्या माणसांना कळालं पाहिजे. रेस्ट कॅम्प रोडवरील कासार मळ्यालगतच्या मोकळ्या जागेत पडीक विहीर आहे. या विहिरीचा कटडा तुटलेला आहे. त्याचा अंदाज आला नसल्याने वासरू विहिरीत पडले होते. गायीने हंबरडा फोडण्यास सुरुवात केली, त्यामुळे परिसरातील नागरिकही जागे झाले. काहींनी तिकडे धाव घेतली, परंतु विहीर खोल आणि तिथे विजेची सोय नसल्याने बचाव कार्य करणे शक्य नव्हते. सकाळी या ठिकाणी महिलांची मोठी गर्दी झाली होती. हे दृश्य लष्कराचे सेवानिवृत्त हवालदार किरण सनेर यांनी पाहिलं. त्यांनी तातडीने कॉन्स्टोमेंट बोर्डाच्या अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानुसार शिवराज चव्हाण, जयदीप निसाळ व अन्य 10 कर्मचाऱ्यांचे पथक तिथे दाखल झाले. विहिरीतील पाण्याचा अंदाज घेत लोखंडी बास तयार करून ती खाली सोडण्याचे ठरवले. मात्र त्यावर वासरू कसे घ्यायचे हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा लष्करी जवान सनेर व कॉन्स्टमेंट कर्मचारी राजू शिरसाठ हे खाली उतरले. त्यांनी वासराच्या पोटाला व अंगाला दोर बांधला. वरील नागरिकांनी त्यास वर खेचून घेतले. वासराला बघताच त्याच्या आईने फोडलेला हंबरडा अनेकांच्या काळजाला भेटला. सकाळी 8 ते 10 अशी 2 तास ही मोहीम सुरू होती. विहिरीत मोठ्या प्रमाणावर पाणी होते हे वासरू काही काळ पोहतच होते. मात्र त्याची दमछाक होत होती तेव्हा विहिरीतील पाईप या वासरासाठी जीवनदायी ठरला. वासरू त्या पाईपवर आपले डोके ठेवून काही तास शांत होते. हा आधार मिळाला नसता तर वासरू बुडाले असते. या दाखवलेल्या माणुसकीबद्दल अनेक लोकांनी या लोकांचं कौतुक केलेलं आहे. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.